डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे औचित्य साधत पुण्यात सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. पांडवनगर येथील विश्वजित मित्र मंडळातर्फे भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. इतिहासातील बलिदान दिलेल्या लोकांचे प्रतीक म्हणून हा विजय स्तंभ भीमा कोरेगाव येथे उभारण्यात आला आहे. त्याची प्रतिकृती उभारून इतिहास जपण्याचा प्रयत्न विश्वजित मित्र मंडळाने केलेला दिसून आला. यासंबंधी मंडळाच्या विश्वस्तांनी माहिती दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यांच्या जयंतीच्या प्रीत्यर्थ या ठिकाणी भीमा कोरेगावचा विजय स्तंभाची आम्ही एक प्रतिकृती तयार केलेली आहे. ती प्रतिकृती तयार करत असताना यामध्ये आमच्या ज्या म्हणजे कोणालाही कसलंही काम आम्ही कॉन्ट्रॅक्टवरती किंवा कोणाला ठेकेदाराला किंवा कोणालाही काही दिलेलं नाही आहे. हे आमचेच जे सभासद आहेत, ज्या भगिनी आहेत, जे भाऊ लोक आहेत आमचे, यांनीच हे उभं केलेलं आहे.